वसुंधरा महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. जुळे सोलापूर परिसरातील वसुंधरा महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, प्राचार्य डॉक्टर मीना गायकवाड, आसिफ यत्नाळ, डॉक्टर सुहास उगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी संतोष पवार, अभय दिवाणजी, प्राचार्य डॉक्टर मीना गायकवाड यांनी आपले विचार मांडले. तर प्रत्येकाने आपापल्या त्या त्या क्षेत्रामध्ये बघा. मी नेहमी सत्ता सरांना आणि मॅडमना सांगत होतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटसाठी अधिकारी मिळाली आहे. तुम्ही मेंढरे बनू नका. जे कोर्स असतात ते कंटिन्युअसली कोर्स करा. पण कोर्स घेतल्यानंतर देखील तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचंय त्या क्षेत्रामध्ये छोटे छोटे जे शॉर्ट कोर्सेस आहेत, डिप्लोमा सारखे काही कोर्सेस आहेत, अशा काही कोर्सेस करा की जेणेकरून तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या नंतर बाहेर पडत असताना खूपच कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. त्या कटथ्रोट कॉम्पिटिशन मधून तुम्हाला जर खरंच एक्सेस व्हायचं असेल तर कौशल्य अक्वायर करणं खूप गरजेचं आहे. शेवटी मला पुन्हा ते सांगतोय की सर्वांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये एक्सेल करण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे मला मी ठरवलं होतं की मला ना समाजामध्ये काहीतरी करायचंय आणि मला लोकांसाठी नाही माझ्यासाठी करायचंय. आज माझी आई तुम्हाला माहिती आहे, मी म्हणतो हा माणूस मी फ्लेक्स आणि या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आहे. राजकारण सगळ्या गोष्टी करायला मंजूर करतात. विमान कळवांना माझं फ्लेक्स लागलेलं असतं नेहमी आणि त्या फ्लेक्सच्या काळी मॅडम माझी आई आजही काकडीची. त्या माऊलीनी कधीही माझा मुलगा एवढा मोठा आहे एवढा ह्याच्यात आहे अशी माझ्या घरी येतात. ती माऊलीनी अजूनही त्याच्या रूढी परंपरा सोडले नाही. ती आजही शेतात जाते, आजही त्या गोष्टी सगळ्या करते की तिला जे करायला पाहिजे. ही जाण आपल्याला जेवढी पाहिजे ना आपल्या घरच्यांना असं पाहिजे. त्याच्यामुळे या वास्तवाचा तुम्ही वास्तवावर चिंतन मनन करावं. पेशन्स तुमचे वाढवावे आणि कितीही काळ माहिती तंत्रज्ञानाचा आला व्हर्च्युअल आला तरी ऍक्च्युअल ह्या सगळ्या गोष्टी केल्या शिवाय म्हणजे म्हणून म्हटलं जातं नेहमीच की देर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. आणि ते तुम्ही नक्कीच इतकं आम्ही बिंबवण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच ती लाईट तुमची डार्क झाली असेल आणि हा विचार तुम्ही घेऊन आज तिथून जाल. ही शिदोरी तुम्ही घेऊन इथं जाल. भविष्य काळामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना खूप मोठ्या क्षेत्रामध्ये यश मिळेल अशी अपेक्षा करते. प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर सुहास उगडे यांनी, सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर तानाजी देशमुख, तर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत कांबळे आणि आभार प्रदर्शन प्राध्यापिका अस्मा शेख यांनी केलं. गुणवत्ता यादीचं वाचन प्राध्यापक डॉक्टर बापू राऊत आणि प्राध्यापक प्रदीप कोल्हे यांनी केलं. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.